ऑफिसला कसे जाता? सोपं आहे. तुमचं उत्तर असेल ट्रेन, मेट्रो किंवा स्वतःच्या गाडीने जाता. परंतु तुम्ही कधी ऐकलंय कोणी फ्लाईटनं ऑफिसला ये जा करत असेल? हे ऐकून तुम्हाला विनोद वाटेल, मात्र अमेरिकेच्या ओहियो इथे राहणारा हा एक व्यक्ती याचमुळं गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका रिपोर्टनुसार हा पत्रकार न्यूयॉर्कमध्ये कामाला जाण्यासाठी आठवड्यातून 3 वेळा ओहियो येथून फ्लाईटने जातो. परंतु यामागचे त्याचे कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. न्यूयॉर्कमध्ये भाड्याने घर घेऊन राहण्यापेक्षा ऑफिसला ये जा करण्यासाठी ओहियोतून जवळपास 900 किलोमीटरचा हवाई प्रवास करणे स्वस्त आहे. कोविड-19 महामारीमुळे सुरुवातीला कंपनीने वर्क फ्रॉम होम दिले तेव्हा हा व्यक्ती न्यूयॉर्कहून कोलंबस येथील ओहियो इथे त्याच्या घरी पोहोचला. मात्र कोविड महामारी कमी झाली त्यानंतर ऑफिसनं 2022 पुन्हा ऑफिसला येण्याचे आदेश दिले. तेव्हा न्यूयॉर्कमध्ये स्वस्त बजेटमध्ये घर शोधणं आव्हानात्मक बनलं. त्यानंतरही त्याला समाधानकारक घर सापडले नाही म्हणून या व्यक्तीने कोलंबसवरून फ्लाईटने न्यूयॉर्कला ऑफिसला जाणे सुरू केले. तो व्यक्ती म्हणाला की मी रोज सकाळी 4:15 अलार्म लावतो. न्यूयॉर्कला जाण्यासाठी सकाळी 6 मी एअरपोर्टला पोहोचतो. न्यूयॉर्कमध्ये एका चांगल्या अपार्टमेंटमध्ये घर घेतलं तरीही ओहियोत घरी राहून फ्लाईटने येणे जाण्याचे भाडे पकडले तरी तितका खर्च होत नाही जितका न्यूयॉर्कमध्ये राहण्यात होतो. फ्लाईट माझ्यासाठी बेस्ट पर्याय आहे. 3 तासात मी न्यूयॉर्क ते ओहियो येणे जाणे होते, असे त्यांनी सांगितले. दरम्यान 2 शहरांमधील प्रवासामुळे या व्यक्तीच्या सोशल लाईफवर खूप परिणाम झाला आहे. त्याचे मित्रही त्याला चिडवू लागले आहेत. परंतु तेच व्यक्ती नाहीत जे पैसे वाचवण्यासाठी फ्लाईटने न्यूयॉर्कला जातात. मागील वर्षी टिकटॉक युजर सोफिया सेलेंटोना हिनेही ती न्यूयॉर्क येथे एका जाहिरात कंपनीत काम करते आणि आठवड्याला एक दिवस न्यूयॉर्कला फ्लाईटने जाते, असं तिनं म्हटलं होतं. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.